प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। दिवाळी हा सण उत्साहाचा, आनंदाचा, लखलखाटीचा आणि समृद्धीचा। अवघ्या 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि सोबतच नागरिक हे खरेदी करण्यासाठी बाजारात सुद्धा आलेले आहे आणि त्यासोबतच बाजारामध्ये एक सुंदर आणि आकर्षित अशा लक्ष्मीच्या मूर्त्या सुद्धा आलेल्या आहे, ज्यांना नागरिक ज्यांच्या त्यांच्या पसंतीच्या मूर्त्या घरी घेऊन जात आहेत, कारण त्यांना लक्ष्मीपूजनासाठी ते लागणार आहेत। सोबतच या ठिकाणी लक्ष्मीच्या मूर्त्यांसोबतच या ठिकाणी रांगोळी सुद्धा आलेली आहे। दिवाळीचा उत्साह तर आहेच, पण कोरोनाची भीती सुद्धा आहे। कोरोनाची दुसरी लाट येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी आहे, तरी सुद्धा नागरिकांनी मास्कचा वापर केलेला नाही आहे। आपण जाणून घेऊया की नागरिकांनी मास्क का नाही वापरलाय। मावशी मावशी मावशी, एक सेकंद, तुम्ही मास्क का नाही लावलाय? तुम्हाला माहिती का मार्केट मध्ये किती गर्दी? नाही, पडून गेलं आमचं असं झालं। विश्वास बसणार नाही असे कारण या ठिकाणी नागरिक आपल्याला देतात। काका, तुम्ही मास्क का नाही लावला? मास्क लावला, दुर्मिळ काढून घेतला, मास्क आहे माझ्याकडे। पण आपण गर्दीच्या ठिकाणी आलोय, तुम्हाला असं नाही वाटत कोरोना होईल? आपल्याला सरकारने सूट दिलेली आहे, त्याच्यासोबत त्यांनी नियमांचं पालन सुद्धा करायला सांगितलेलं आहे आपल्याला। काका, तुम्ही मास्क का नाही लावलाय? रुमालाच सोडून गेला। पण आपण गर्दीच्या ठिकाणी आलेलो आहे, तुम्हाला ही भीती नाही का की आपल्याला कोरोना होईल? नाही, सध्या तर नाही। तुमच्या सोबत छोटा मुलगा सुद्धा आहे, त्याने सुद्धा मास्क लावलेला नाही आहे। बोलून गेला मॅडम, मी रुमालच घरी बोलला। मास्क घरी विसरले, सोबत आणलेला आहे, आत्ताच काढलेला आहे, असेच कारण नागरिक या ठिकाणी देत आहेत। आपण जाणून घेऊया अजून। मावशी, तुम्ही मास्क का नाही लावलाय? मग ताई लावताय ना असं तोंड। आता तुमच्या तोंडाला मास्क नव्हता, तुम्ही इथं विक्रेता म्हणून बसलेला आहे, तुम्ही विक्री करतायत। या ठिकाणी अनेक नागरिक येत आहेत, त्या ठिकाणी हात लावताय, तुम्हाला भीती नाही का? भीती आहे, आता पोटासाठी तर करावं लागेल। आता आम्ही 9 महिने झाले घरी बसलोय, काय करणार ताई? सरकारने आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला सूट दिलेली आहे, पण सोबत असताना नियमावली सुद्धा दिलेली की आपल्याला मास्क लावायचा आहे। हे बाबा, बाटली 20 आहे, गोळी घेतली मी चालू बरे। तुमच्या सोबत 2 मुलं आहेत, त्यांनी सुद्धा मास्क लावलेला नाही। कॅमेरा आणि बूम बघून नागरिक मास्क लावत आहेत। ह्या वर्षाची दिवाळी काहीतरी वेगळी आहे, ही आपल्याला उत्साहात आणि आनंदित तर साजरा करायचीच आहे, सोबत निरोगी राहून साजरा करायची, आपला आरोग्य सांभाळायचं आहे आपल्याला। सरकारने नागरिकांना सूट दिलेली आहे सण साजरा करण्यासाठी, पण आपल्याला तो गर्दी न करता मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सचं पालन करूनच आपल्याला सण साजरा करायचा आहे। इंडिया अब तक न्यूजतर्फे तुम्हाला इतकंच सांगेल की स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि सुरक्षित निरोगी राहा। इंडिया अब तक न्यूजकडनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।